يكذب باكر تاكد زوا أرد أرد نورا بايكو كايلو بينيون فن باكر بي تاكد زوا تومي روز سندية كال كيتشي دينا داما دار ليجي بايا كاي كرت مني سندية كاي وينا كا نورا سا كواتور كودي بشيل راينا كا مايو آسكاني بطا دوكا بيا سا غنا غنا كر راينا هات باي بي بطا دوكي راينا واتارن بي ثندا شي كيتشي دي تاك ديو كا هاي كيتشي دين پر سادي چانغ اللا پوري لد لد وي گيات بينيون पहिला मतारा दुपारनी बरे जर भूक लागे बाजी सरी जाय ना ते पहिल्या बायात ना गुईना काला तेल टाकिन बनाई दियत गुईना काला गुई तेल ना काला पहिल्या बाया आते पायटा मा उठाडीसनी पोरेसले ना कच्ची उडीनी दाय खावाडत या दिनना मेथीना लाडू पुरा कडू जर राहत पहिला लाडू आते ते गोड राहतस बा आणि तुमले भारी वाटस ते गोड पण काहीच कामना नाही शे ते पहिला लाडू गैरा कडू राहत पहिले असा मतारा दानगला राहत खायत मनीषीन बैली एकच गुदामा बसाडली आते एक 23 वरीस ना पोरे हात मुडेल गयामा पाटा बांधी बांधी फिरायंता त्याल म्हणत कार भाऊ काय काय म्हणे बाबा बकरीन गोमाल दिन ए तिने आणना गंदा बकरीन गोमाल दिन हात मुडी या तू ना बाणट सुरुत ना ना खावाले चांगलं नाही काय करतीन हो बेकार काम से यायले चांगलं खावाडा जाऊ आई यांना बंद कर द्या खिचडी टाक देऊ का आई बंद कर द्या तुम्ही यातले बाजी बाकर खावाडा जा बाजी बाकर सांग राहिनो नाही ते बाकी नाशी नुसता पावनाशी करता एक एक पोरे सोड देलेत एकादशी रोज गो आम्ही फराड करानो घर नाही एक मोठा पोऱ्या घरघरात फिरे आम्ही आजूबाजूले म्हणतो काव दादा हो पोऱ्या हो म्हणतो म्हणे तो नाही दरज एकादशी म्हणतो का ब नाही म्हणे तू माड करी नाही म्हणतो आऊ बट घर माड करीन आऊ म्हणे याला पावनाशी करता सोडेले म्हणे हय रे पावनाशी करता सोडेले त्या पोऱ्याला म्हणतं कार भाऊ बट घर भर माड करी तू बी माळा घालले माळा घाला ना काय म्हणे महाराज माळा मी बी घालली सो पण मला सांगायला लोकेस मा फिरणं पडस कार आम्ही नीचेत का रे हो सांगायला लोकेस मा फिरणारा कितला वायबार धंदा शे हो कारण पतिव्रतेची ताकद भगवंतापेक्षा मोठी आहे पतिव्रतेची ताकद भगवंतापेक्षा मोठी आहे ते जर सांगायला गेलो तर आपले 10 मिनिटं जाणार आहेत हां कदाचित तुम्हाला माहिती असेल पतिव्रतेची ताकद शांडल्याची कथा माहिती असेल तुम्हाला माहिती आहे ना नाही सांग देऊ का मग सांगू कराव देऊ सांगी देऊ त्यांना आलक लागतच बहिणी हो दोन बहिणी होत्या पतिव्रतेची ताकद सांगायलो बरं दोन बहिणी होत्या एकीने लग्नच नव्हतं केलेलं साध्वी होती आणि एक होती पतिव्रता लग्न केलेलं पर पतीशी एकनिष्ठ दोघी अरण्यात राहत होत्या दोघींची कुटिया जवळजवळ पर साध्वीची कुटिया जडत होती पतिव्रतेची कुटिया तिच्या जवळ होती पण तिला अग्नी थोडाही स्पर्श करत नव्हता या साध्वीनं बहिणीकडे बघितलं मोठ्या बहिणीकडे कागत आई कुटियाला लागून कुटिया माझी कुटिया जडते तुझ्या कुटियाला अग्निदेवता स्पर्श सुद्धा करत नाही कस काय होऊ शकतं असं बाई मी पतिव्रता आणि पतिव्रतेची ताकद साध्वीपेक्षा मोठी असते म्हणे ताई जर आपण दोघं झोपडी जवळ असल्यावर माझी झोपडी जडते या आणि तुझी जडत नाही ही जर तुझी हो भक्ती असेल तर का ना मी पतिव्रता झाली पाहिजे म्हणले मी पतिव्रता होते पर ताई तू माझ्यापेक्षा मोठी आहे पतिव्रता होण्यासाठी काय करावं लागेल श्रावण सोमवारची उपवास कर उपवास कर शेवटचा सोमवार असेल ना त्या सोमवारी मंदिरात पहाटे उठून जा भगवंताचं दर्शन घे आणि उतरताना जो पहिला भेटेल त्याच्या गळ्यात माळ घाल सोमवारचं व्रत केलं शेवटचा सोमवार चार साडेतीन चार वाजेला उठली आंघोळ केली आंघोळ केल्याच्या नंतर महादेवाच्या मंदिरावर जात होती मंदिरावर मंदिरावर पायऱ्यावरती चढली पायरी चढल्याच्या नंतर हो घंटानाद केला आणि भगवंताला जागवलं भगवंत जागतीलच पण मंदिराच्या परिसरात ते भिकारी झोपलेले असतात त्यांच्यातला एक भिकारी उठला बघतो तर काय अरे एवढ्या रात्री जर एवढ्या पहाटे जर कोणी आले असेल तर खूप मोठा भक्त असेल आणि आपल्याला काय मोठं दान करून जाईल या आशेनं तो भिकारी उठला आणि पायरीवर थांबलेला आहे बाईनं महादेवाची सेवा केली पायरी उतरून येते दारातच मतलब पायरीवरच भिकारी उभा होता बाईला वाटलं भिकारी आ पण माझ्या बहिणीनं सांगितलं जो पहिला भेटल मंदिर मंदिरमधनं उतरताना त्याच्या गळ्यात माळ घालायची त्याला पती मानायचं जो दारात उभा होता पायरीला उभा होता मंदिराच्या तो महारोगी होता भीक मागू मागू पोट भरत होता
आणि त्या महारोग्याच्या गड्यात माळ घातली. तो महारोगी म्हणे, बाई माझ्या गड्यात काहून माळ घालत्या, मी महारोगी आहे, मी कधी मरण काय सांगता येत नाही, लोक मला जवळ घेत नाही, मी भीक मागून पोट भरतोय, तू माझ्याशी लग्न करते वेळ झाली का काय. त्या साध्वीनं सांगितलं, मी आत्तापर्यंत साध्वीचं जीवन जगली, पर मला आता पतिव्रता व्हायचंय आणि पतिव्रता होण्यासाठी काय करावं माझ्या बहिणीनं सांगितलं, त्या नियमाचं पालन करते, मंदिरातून उतरताना पहिली व्यक्ती तुम्ही भेटलात म्हणून तुमच्या गळ्यात माळ घालत्या आणि तुम्हाला पती मानते. भिकाऱ्यालाही वाटलं की दिवसभर भीक मागण्यापेक्षा आता पत्नी झाली म्हणले आपल्याला कोणीतरी खाऊ घालणार आहे. भिकारीही गेला तिच्यासोबत. बरेच दिवस झाले पर माणसाचा मूळ स्वभाव जात नाही. भिकारी ना तो शेवटी. हो, त्याला बसू बसू कंटाळा आला. बायकोला म्हणतो, काग रोज मला फिरायची सवय आहे आणि आज तरी तर बसलेला आहे. म्हणले, माझ्या चित्त काही लागत नाही कुठेतरी फिरायला, ने ना. भिकारीच ना तो शेवटी. हा महाराज, माणूस ज्या संस्कारात वाढतो ना ते लवकर चेंज होत नाही. मूळ स्वभाव माणसाचा जात नाही लवकर. एक विनोद म्हणून सांगतो पण तुम्हाला काम येईल ते. मूळ स्वभाव माणसाचा जात नाही. एक भिकाऱ्याची पोरगी असं भीक मागत होती. भीक मागत असताना कलेक्टर साहेबांची गाडी जात होती. कलेक्टर साहेबांचं लक्ष गेलं, ती भीक मागणाऱ्या पोरीकडे बघितलं. मागे पीए बसलेला, पीएला म्हणला, अरे दादा बघ ना पोरगी किती सुंदर आहे. म्हणे, हो ना साहेब सुंदर आहे ना. म्हणे, काही काश ना, मला या पोरीबरोबर लग्न करायचं आहे. कोण म्हणे? कलेक्टर. भिकारीन पोरबरोबर लग्न करा सांगे कलेक्टर साहेब. तो पिये त्यान त्यांना स्वत आले चिमटेळा खुडे. मी सुदीवर्षी का नाही भाऊ, कता कता कसा भेम काय राय ना बास. कलेक्टर माणूस नाही भिकारी, पोर बरोबर लगीन करायला म्हण राय ना. मग पण राजा बोलेन दल आले. साहेब सांग राय ना मनीष ने ऐकणं पडीन. जा त्या पोरीचा पाठलाग कर आणि तिच्या मायबापांना भेट आणि सांग कलेक्टर साहेब तुमच्या पोरी बरोबर लग्न करायचं म्हणतोय. ती पोरगी भीक मागत मागत गेली झोपडपट्टीमध्ये. हा भाऊ पण गेला झोपडपट्टीमध्ये. बरोबर तिच्या घरात झोपडी शिरली. झोपडीत गेल्याच्यानंतर हा भाऊ पण गेला. गेल्याच्यानंतर तिच्या बापाला सांगितलं, म्हणले तुमच्या पोरीला आमच्या कलेक्टर साहेबांनी पसंत केलं आहे, आमचे कलेक्टर साहेब तुमच्या पोरीबरोबर लग्न करायचं म्हणतात. म्हणे, ओ म्हणा बापरे, कलेक्टर साहेब लगीन करा म्हणा, न जाणू पोरले का फसाडाय नात म्हणे. या पोरणी माय हुशार होती. काय काय बापचं गेल राहत, वा वा या काय काय बाप उलगेल राहतच. बाया हुशार राहती. येडापणा करणं का आमन द्या म्हणे. जवाई जर कलेक्टर राहे ना जाडा जुडाल कामले कोठे बी लायली आपली हा म्हणद्या म्हण. दोन्ही सल्ला करली ना, हा म्हणदी ना, हा म्हणदी ना. लग्न बी वही गे आता चर्चा महाराष्ट्रभर. महाराष्ट्रभर चर्चा आहे, क्या बात आहे. वा 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 वा. आणि माऊली येत आहे ना. वा वा याले म्हणो प्रेम. हा बटन दाबतात बसकन पाणी सुटायला पाहिजे. अशी गुचकात गुचकात सुटून समजिले वाटे काहीतरी गाण अटकेले एकदम नुसता आजारी होता. दवाखाना माहिती सुद्धा पै होणार ते कीर्तन ऐकाय. आमचे दिनेश दादा साहेब, आमची किरण माऊली, आमचे दादाश्री आहेत. धन्यवाद सर्वांचे. तुम्ही कीर्तनाला आलात एवढ्या लांबून थंडीमध्ये. हा सांगणार मी त्यांच्याबद्दल. काल त्यांच्या गावाला, परवाच्या दिवशी त्यांच्या गावालाच होतो बरं मी. मिलिंद बाबा एवढं प्रेम ना बाबा, एवढं प्रेम. युट्यूबवर रुक माहिती चालू आहे की तरी डी जे लाईस नाही लय घ्यात त्या माले. हा डी जे लाईस लय जायला बी हाऊस पीट नाही. दुसरा दिन लिहा अख्खा गावामा माल दरी दरी नाचाडते असणे खांद्यावर दरी दरी. हा पुरे हाऊस पीट दिने म्हणे. म्हणजे लगीनमा जो आनंद लिहायला पाहिजे त्यानापेक्षा चारपटना आनंद दिदे ना त्याने माल. महाराज माणसानं जर मैत्री करायची ना तर मनापासून करायची. हा सचिन बाबांना तर माझा स्वभाव चांगला माहिती, मिलिंद बाबांना, पप्पू महाराजांना माहिती. मैत्री करायची तर मनापासून करायची, नाहीतर मग पहिलेच सांगा तुमले आवस माया तीन पुणी माहिती तिने पाहिजे. बरोबर आहे की नाही. हा म्हण एक विनंती राहस बरं का सचिन बाबा, एक विनंती राहस म्हणे. माले जर कधी कोणी तारीख नाही दिली ते वांदानी फक्त देणार असले तरी नका किळा पाडत जावा बा. तुम्हाला तारकाशी माल गरज नाही पण ज्या दिरा ना त्याशी जुडे नका किळा पाडत जा. कारण तुम्ही ज्यास्म चावायत ना त्यास्म पन्नासच मचावायत ना 49 मना राहतच. विठ्ठल 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 विठ्ठल.
ब्राह्मण नेहमी ना कीर्तन मा सांग नाही. गरीब ना पोऱ्यानं जर लगीन जमनाना दादा जाईन नाचिलो, बरोबर आहे ना? कोण गरीब ना पोऱ्यानं जमी घेना नाचिलो भगवान दखी राय ना. गरीब ना पोऱ्यानं लगीन मग नाची राय ना भाऊ, याना पोरा कुवार आहे. भगवान भगवान विचार करस, याना बी पोऱ्यानं कुठेतरी जमा देऊ असं. आणि तुम्ही जर कधी गरीब ना पोऱ्यानं जमनान वटावर बटीन विचार करतो, व तेरी भाई यांनी कस काय उपाडी रे भाई, आपला ते दोन परतरी आपा बिग भर नाही तरी आणतीने गंमत उपाडी नाही. बाकी ना ते माहीत पडेल सुद्धा फोन लायलाय कॅन्सल करायला होता, देऊ नका बेकार बेवडा आहे तो. का रे तुम्ही दानच जर असे राहिले भगवान कसाल तुम्ही चांगलं होऊ दे रे आप्पा. करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी, और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा काशी. नीतीचं फळ भेटतं बाबा. हां मिलिंद बाबाने इथल्या रावणे चालवतात महाराज, तेवढी तारीख लिखल्याव लिखल्याव. मला असं वाटते आमना आमना नालायक राहतो, पण आमना आमना बाकीना प्रेम करणारा विषेद बा. ही मंडळी माझ्यावर जीवापाड प्रेम करते आणि यांनी तर ओर करून टाकलं. मी कालच्या दिवशी प्रवासात रडत होतो बरं, कारण मी पण एक प्रेमाचा उपवाशी माणूस आहे दादा. व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतो, मी आमची चर्चा होते व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतो. मिलिंद बाबा एखाद्या कीर्तनकारांना आपले सांगू, कोणी तारीख कॅन्सल करान सांग, कोणो बरं वाईट चावाय नो असा बी सापडो ना. बरं वाईट चावायताना एक चावाय मग 1,00,000 रुपये दंड भरसू मी. हां 1,00,000 रुपये दंड भरसू, काय गरज आहे दुसरा नाही इतकत बसाने. बरोबर आहे की नाही? आपला लोसन ना बापा मा इथला राय जातो थोडं थोडं, दुसरा ना कथा कुरपत बटाना आपलंच सरत नाही. हा मग पाणी सोडेल वर राय जाता आपला. हा दुसरा ना सांग, अय तुना तुटे घे तुना दख राय विठल 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 माऊली बाबावर म्हण लक्ष नाही, ते आरगावून वाजराय ना तरी बी असं रास कवय कोय घर ना सुटी जात अस. काय सांगत होतो मी, पतिव्रता. कलेक्टर साहेबांनी पोरगी पसंत केली, तुमच्या पोरी बरोबर लग्न करायला तयार आहेत म्हणले. लग्नही झालं, लग्न झाल्याच्यानंतर महाराष्ट्रभर पेपरबाजी झाली की कलेक्टर साहेबांनी भिकाऱ्याच्या पोरी बरोबर लग्न केलं, भीक मागणाऱ्या पोरी बरोबर लग्न केलं. मुंबई सारख्या नाशिक सारख्या सिटींमध्ये सगळ्या साहेब लोकांनी ठरवलं, कलेक्टर साहेबांनी एका भिकारी पोरी बरोबर लग्न केलं म्हणजे चांगला संदेश समाजाला जातोय. म्हणून आपण काय करायचं, साहेबांना जेवणाला बोलवायचं, मोठं फंक्शन ठेवलं जेवणाचं, पार्टी ठेवली. कलेक्टर साहेब बायकोला घेऊन गेले. ती पहिले कोण होती, भिकारीन भिकारांनी पोर, बरोबर आहे ना, भिकारीनी पोरगी. हा ते लगीन करानंतर कोण वयगी, कलेक्टरनी बायको. नेमकं कलेक्टरनं जेवण वयगे बाईशनी पंगतमा, कलेक्टर साहेबनी बायकोला बसाड दिना. पकवानाचा ताट समोरा, हा त्या भिकारीनी चांगलं खावायला भेटे नाही, कवय खाऊन काय खाऊ असा जीव करे तिना. ती ताटमा आत टाकाल गई बाजूने, दोन बाईशने आत धरली ना म्हणे, ताई आमच्या इथं नेम आहे म्हणे, काय नाव लेवाशिवाय आम्ही खाऊ देत नाही म्हणे. ओ माय पहिली धाव चांगलं दकायरा ना खाऊ दे ओ म्हणे माय म्हणे. तुम्ही खा म्हणे ताई, पण नाव लिहिणं पडीन म्हणे. हा ते नाव जर लिहिणं नाही तासभर, नाव लिहिणं नाही तासभर, भुके भुके बस नशे. मग भिकारीनी भिकारीनी नाव लिहिणं, ए चांदीना ताट ताटमा होता, सोनाना गल्लास गल्लासमा होती दूधनी साय. चांदीना ताट ताटमा होता, सोनाना गल्लास गल्लासमा होती दूधनी साय. मना कलेक्टरले भूक लागणी भा कर दे ना माय. कोण झाली ती, कलेक्टरची बायको झाली, पण मूळ स्वभाव गेला मिलिंद बाबा. मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जात नाही माणसाचा. हा भिकारी होता पण साधवीनं लग्न केलं, तिला पतिव्रता व्हायचंय म्हणून. याला एक दिवशी वाटलं की इथं बसू बसू कंटाळा आला, म्हणले का ग इथं बसून बसून कंटाळा आला मला, पूर्ण गाव मागून खायची सवय म्हणले, मला गावात फिरायला जायचंय. धनी काळजी करू नका, मी पतिव्रता आहे, तुम्हाला नाराज करणार नाही, तुमच्या मनासारखं वागेल. मस्त पाटी तयार केली, पाटीमध्ये नवऱ्याला बसवलं, फिरायला घेऊन गेली महारोग्याला.
महारोग्याला पूर्ण गाव फिरवलं. फिरून आल्याच्या नंतर गावातून बाहेर निघत होती, तोपर्यंत त्यांना आवाज दिला, हे सगळं गाव फिरवलं, ती समोरची एकच गली राहून गेली, मला नेना म्हणले तिकडनं. आता त्या गलीमध्ये शिरल्याच्या नंतर एक वेश्य व्यवसाय करणारी बाई बसलेली होती, ओट्यावर केस मोकळी होती, आणि यानं त्या बाईला नजर भरून बघितलं आणि घरी गेल्याच्या नंतर एकदम नर्वस आणि नाराज बसलेला होता. बाई म्हणते, का हो स्वामी, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी पाठीवर तुम्हाला बसवलं, डोक्यावर पूर्ण गाव फिरवलं, तरी तुम्ही नाराज आहात, काही चुकलं का माझं, सांगा ना, मी कुठं कमी पडली का तुमच्या सेवेत? यानं सांगितलं, खरं सांगू का, सांगायची लाज आहे, नाही सांगायचं तर दुसरी लाज आहे, पण माझी इच्छा अशी होती, एक बाई ती डोकं मोकळं करून बसली होती, केसं मोकळं करून ना, मला तिच्याकडे एकदा जायची इच्छा आहे. हा कोण होता? भिकारी होता. ती पतिव्रता म्हणते, आता मला पतिव्रता व्हायचंय, पतिव्रता व्हायचंय म्हणून हा म्हणेल तसं करायचं, आणि पतिव्रता जर व्हायचं असेल तर नवरा म्हणेल तसं करायचं. पतिव्रते जीने बेकार का मॅडे, डायरेक्ट गोया भरेल, ऊंचू करतात फुकतात त्या माले. प्रमाण सुद्धा वेळेवर देता आलं पाहिजे बर. हो गाडी येऊन पहिले वर हात करते, हो गाडी निघेल कितला का हात वर करत, निघेल रे काका, टाईमवरच वर हात करायला पाहिजे, इथं प्रमाणांची कमी नाही महाराज. हो किती वाजले बर मिलिंद बाबा? हां साडे दहा वाजे घ्या माल सुमारा, काय ना कुठे भेटीन ते सांग जातो उद्या खर्च, पण टाकेली सुद्धा लाग द्यायला लागणार का भेटे ना, बजेट नावनी वस्तू नाही तेवढी भेटी ना बापूसाहेब, बजेट बजेट दगज्यात बजेट. साडे दहा वाजे का तर अजून अभंगमा जायला नाही, जे मी अजून फिरी राहून उभं येत नाही, काय हरकत नाही, जा थोडा 15 मिनिटं वाढणार ते काय वांधा नाही ना. हा चाल द्या, वसूल करा, लेवाल कसं आहे काही करत नाही, सांगा सांग. काही हरकत नाही, तुम्ही बसायला तयार असाल तर मी सांगायला अजिबात कंटाळा करत नाही. हो आणि असं मंडळी राहिले ना, बापरे आपलं बोलतं चित लागच कोरत राह ना, का शेंगा सापडायला पाहिजे, चि सरा करत राहस मी. बट वावर फिरेन मुठभर शेंगा शिल गायते का बसाय घे बा असं वाटत. तुम्ही भारी लोक येतो असा लोक राहणार का मन विचित लागत, बाकी नसले मी दिकाल नको बा असं, की गाड्या गुड्या आड्या होतील ना, तथा बसलेत बिचारा, तथा इथला लोक येत आको कठीण काम आहे लोकेच ना भयान परिवर्तन आहे बरं सचिन बाबा. काल दिन बी तसंच होतं, परून दिन बी तसंच होतं. बोल नका बहिणी, बोल नका बहिणी, होऊन कीर्तन मासा तोंडे तोंडी येऊन सवय पड जाय, सासू जडपडी हो माय वा आडे ना चुपरा सवय पाल्या. यानं सांगितलं, माझी इच्छा गाव फिरायची झालं, पण ते बाईकडे मला नाही म्हणले. बाई विचार करते बघे पतिव्रता व्हायचं, याला नाराज करायचं नाही, नाराज तर झाली स्वतः, पर याची इच्छा पूर्ण करायची, पण ती पतिव्रता एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला असं सांगूच शकत नाही की माझा पती तुझ्याकडे येतोय तुला भेटायला म्हणून, सांगूच शकत नाही. मग काय करावं लागेल? बाईची हिंमत होत नाही म्हणून बाई रोज पहाटे उठायची, सडा रांगोळी करायची त्या वेश्य व्यवसाय करणाऱ्या बाईच्या दारात, सडा रांगोळी करायची. ती वेश्य व्यवसाय करणारी बाई विचार करते, बाई ग मी वेश्य व्यवसाय करते, माझ्या दारात सडा रांगोळी करणारी कोण असेल? एके दिवशी पहाटे उठली, ही पतिव्रता सडा रांगोळी करून जात होती, तोपर्यंत हात धरला, म्हणले बाई तू कोण आहे? म्हणले तू तर पतिव्रता आहे ना ग. म्हणे हो. मग मी वेश्य व्यवसाय करणारी, तरी माझ्या दारात तू सेवा चाकरी करते या? बाईनं सांगितलं, बाई सांगावं काय, माझी हिंमत होत नाही आहे, पर आता तू धरला आहे हात तर मला सांगावं लागेल तुझी सेवा का करते. म्हणले का? माझ्या नवऱ्याची इच्छा फक्त तुझ्याकडे यायची. ती वेश्या म्हणते, माझा व्यवसाय तुझ्या पतीला ये म्हणले घेऊन, पण पौर्णिमेच्या रात्री घेऊन येशील. आता ही अरण्यामध्ये कुटियामध्ये राहत होती, नवऱ्याला सांगितलं पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जायचं, याला वेगळाच आनंद नाही का? बाईनं पौर्णिमेच्या रात्री पाठी तयार केली, पुन्हा नवऱ्याला पाठीमध्ये बसवलं, आणि पाठीमध्ये बसून त्या पतिव्रतेनं पतीला पाठीत बसून अरण्याचा मार्ग धरला. आणि पहिले दऱ्याखोऱ्यातून रस्ते होते, दऱ्याखोऱ्यातून एका ठिकाणी असं जागा होती, आणि साधू महात्मा आहे ना, तशा जाग्यांमध्ये बसून नामचिंतन करायची. एक
संन्याशी साधू नामचिंतन करत होता. हा भाऊ पाटीमध्ये बसलेला पतिव्रता तिच्या नवऱ्याला घेऊन जात होती, पर याच्या मनात आनंद आणि हा आनंदात जरा हात इकडे फेकत होता पाय तिकडे फेकत होता. आनंदातच त्या साधू महात्म्याच्या शरीराला पायाचा स्पर्श झाला आणि ते नामचिंतनातून बाहेर आले. मला पाय कुणी लावला म्हणून पाय लावला, माझं तप भंग केलं म्हणून त्या साधू महात्म्यानं त्या बाईला सांगितलं, या माणसानं मला स्पर्श केल्यामुळे माझं तप भंग झालं, मी संन्याशी साधू या, माझा याला श्राप आहे, दिवसाचं किरण फुटता बरोबर हा मरेल. पतिव्रतेच्या डोळ्यात अश्रू बैग, दिवसाचं किरण फुटत्या बरोबर सूर्यनारायणाचं दर्शन झाल्याच्या नंतर माझा नवरा मरणार आहे, मग मी पतिव्रता काय कामाची. बाईनं सूर्यदेवाला आडवा हात केला, मी पण पतिव्रत आहे. साधूचा शाप खरा ठरतो की पतिव्रतेची भक्ती खरी ठरते. महाराज 3 दिवस आणि 3 रात्रपर्यंत सूर्यदेवाला आडवा हात करून ठेवला, 3 दिवसपर्यंत सूर्यदेव निघालाच नाही. पतिव्रतेची ताकद आहे बरं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. क्या बात है, 3 दिवसपर्यंत सूर्यदेवाला निघू देत नाही. सगळ्या देवादी देवांनी बसवलं सर्वांना मीटिंग मध्ये आणि सांगितलं, अरे जर सूर्यदेव निघाले नाही तर जगच थांबणार आहे, काय करावं. मग रेणुका मातेला सांगितलं, कारण बाईचं बाई ऐकेल म्हणून रेणुका मातेला सांगितलं, तुम्ही जाण त्या पतिव्रतेला काहीतरी सांगा ना, तिला हात खाली करायला सांगा. रेणुका देवी आली आणि त्या पतिव्रतेला सांगितलं, बाई तू हात खाली कर, तुझा पती जरी मेला तरी जिवंत करण्याची जबाबदारी आमची आहे. पतिव्रतेनं हात खाली केला, सूर्यदेव बाहेर निघाले, दर्शन दिलं आणि सूर्याचे किरण जेव्हा त्या माणसावर पडले ना, त्या भिकारीवर महारोगीवर, तो मरण पावला, तो मरण पावला. पर भगवंतानं कानामध्ये मंत्र बोलून त्याला सजीवंत केलं, म्हणजे जिवंत केलेला. आता तो उठून बसला, पण पतिव्रता एका कोपऱ्याला बसलेली होती. सगळे देवादिदेव सांगत होते, बाई तुझा नवरा मेला पण जिवंत तर करून दिला ना, मग एवढी नाराज काऊ ना, नाराज व्हायचं कारण सांग ना. तेव्हा बाईनं सांगितलं, मी पतिव्रता आणि पतिव्रतेचे नियम आहेत की सकाळी उठल्याच्या नंतर रोज आंघोळ झाली पाहिजे, आंघोळ नंतर पतीची सेवा झाली पाहिजे, त्याच्यानंतर देवपूजा झाली पाहिजे. मी 3 दिवस बिना आंघोळीची, बिना पतीच्या सेवेची, बिना देवाच्या सेवेची आ, हे 3 दिवसाचं पाप कुठं ठेवायचं. भगवंतानं सांगितलं, बाई तू पतिव्रत आहे ना, तू 3 दिवस पतीची सेवा केली नाही, 3 दिवस देवाची सेवा केली नाही ना, तुझं 3 दिवसाचं पाप हे तुझ्या डोक्यावर नाही, भूतलावर जन्माला येणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या डोक्यावर बसेल. महिन्याला 3 दिवस त्या बाईला चालणार नाही, ते पाप बसेल तिच्या डोक्यावर. ही ताकद आहे ना, ही पतिव्रतेची माया हो. म्हणून बाईनं पतिव्रता राहणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल रामायण रामायण जर सांग ना, 7 दिन मग कथा सरत नाही, 2 तास मग काय काय सांगेन माणूस, बरोबर आहे की नाही. पण नुसतं शॉर्टकट शॉर्टकट चाललंय आपलं, हो. नुसतं रामाचा जयघोष महिलांनी करायचा नाही, पुरुषांनी करायचा नाही, त्याच्या मागे आपल्याला घ्यायचं भरपूर आहे. अजून सांगू का, काही काही तरुणांना लाज वाटते रामायणातून काय घ्यायचं आहे, अजून सांगू का. बापानं सांगावं, बेटा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागणार आहे, फिरून एकही क्वेश्चन नाही केला, एकही प्रश्न नाही केला, बाबा मला वनवासात का जावं लागणार आहे त्याचं कारण सांगता का, असं सुद्धा न विचारता बापानं सांगितलं, रामा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल का. बस एका शब्दावर बापानं सांगितलं म्हणून 14 वर्षाच्या वनवासाला जाणारा राम आणि तो अयोध्येत बसला आणि त्याचा जयघोष आपण करतोय. म्हणून काही काही गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत दादा, शिकायच्या आहेत आपल्याला रामायणामध्ये, हेच शिकण्यासारखं आहे नाही का. म्हणून नुसतं जयघोष करू नका, तर रामाचं आचरण सुद्धा आपण स्वतः आपल्या अंगीकारा असं म्हणतोय मी. असो आता थोडं अभंगाकडे वळूयात. विठ्ठल 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 सांगतात. जीवनामध्ये आपण जन्माला आलोय ना भैया, जन्माला आलोय तर काय करायचंय,
आपुला तू एक देव करून घ्यावा. मग देव कोणता करायचा हे नाही सांगितलं. कोणताही करा पण एक देव आपुला असा करा. याच्यामध्ये काही काही लोकांचे प्रश्न असतात, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं विचार करतात. पण सांगू का तुम्हाला, पाणी जेव्हा समुद्राला मिळतं ना, ते नदीतलं असेल, नाल्यातलं असेल, गटारीतलं असेल, कुठलंही पाणी जाऊन कुठं पोहोचतं, समुद्राला जाऊन पोहोचतं. ठीक त्या युक्तीप्रमाणे भक्ती कोणचीही करा, पण अंतकरणापासून करा, म्हणजे भगवंताला जाऊन पोहोचते. पण आपल्याला संत सांगू सांगू गेले पण तरी आपल्या मनावर परिवर्तन होत नाही. आपण संसारात एवढे वेळे झालोय ना बाबा, इतके वेळे झालोय, खोट्याच्या नादी लागलोय आपण. खऱ्याचा विसर पडला लोकांनी, खोट्याच्या नादात लागले. तुम्ही म्हणसान खोटं काय, एका पोराला बापानं सांगितलं, भाऊ तुमसाठी पोरगी देखाल जाणशे म्हणे. 2829 वरीस नव्हे झालं होता पोरगा. तुमसाठी पोरगी देखाल जाणशे म्हणे. अहो बोल दुपारले सांग डोकामा दिनभर त्याची तार, सकाळी पोरदा खाल जाणशे, सकाळी पोरदा खाल जाणशे, सकाळी पोरदा खाल जाणशे. तसं करता करता रात्री झोपना पोरबिद घेऊन असा पण मा विचारच त्या होता डोकामा. पोर दे किंवा पोर दे किंवा पोरगा बी वैगे आले सपन मा. पोरग झोपेल होतं बाजू, मग बाई झोपेल होतं या बाजूला, हाऊ झोपेल होता. बाई त्याला सांगे, ओ माय पोऱ्यांना हात दाबाय जाय सरकाना, आहो थोडा सरकना सपन मा. पोऱ्यांना हात दाबाय जाय तथा सरकाना, आको सरकना सरकाना तथा इथला सरकी घे दाब वाढते काल पडी उन्हा तवय समज नाही सपन होत रे भू. इथला येडावी जायचे आपण खोटा नांदमा. सगळं खोटं चाललंय नाही का. आणि खरं काय आहे सांगू का, खरं तर माझ्या भगवंतानं आपल्याला पाठवलंय कशासाठी, याचं खरं आन्सर देतात माझे तुकोबराय. कशासाठी पाठवलंय, महाराजांचं प्रमाण व्यवस्थित ऐकलं का तुम्ही. काय म्हणले महाराज, देवे दिला देह भोजन गोमटा. हा भजन गोमटा, पण आपण त्याला भोजन गोमटा बनाय टाकेलचे. बरोबर आहे ना, देवे दिला देह भजन गोमटा. अजून सांगू का, संतांचे भरपूर प्रमाण आहेत, आपण आलो कशासाठी ऐका. हे घेईन मी जन्म याजसाठी देवा, 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 मी जन्म याजसाठी देवा. Oh, 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 oh
बाहेर भाऊ चालणार रे मला सांगणंच पडच या उठणारच नाही करता यासर काय जबाबदाऱ्या राहतीस काय समजत नाही उठीन पैका ब जात रात बे सौदा कर तर तुम्ही वावरेच ना चालू कीर्तन मग कुशाल उठीन निघ जात असत्या दाखा बहिणी म्हण प्रत्येक कीर्तन मनच नाही कोणा का कीर्तन राहीन असं मधमा उठायला नाही पाहिजे मनीषीन घरते नज लेख राहिले सांग दे दगरे कीर्तन मग जायला ना कीर्तन मग उठजो नको रे आज सांग देत जाऊ बहिणी म्हण तुमच्यावर बर तुम्ही करते सांगे सवरीन दाडा ना त्या मस्त ऐकतीन तुमनावरच पटशे बहिणीवर खेळ पुढली पिढी कसं घडावा ना असं आणि त्यातले ना डोकं चालांसाठी चांगलं बी खावाळत जावा बहिणी म्हण तुम्ही काय करतेस रातली बी खिचडी टाक देतीस ती बाशी खिचडी तैंसा काय मग डबामा ते दळ काय देतीस आणि शाळामा बी तेच दाबतस ते त्यामुळे त्यातले काय डोकसा चालतात नाही त्यांना खिचडी होणी का मला मोदी साहेबच ना पाय धुईन पान पिलो असा जीव करस कारण पहिले खिचडी धकायला भेटे नाही बाबा पाहुणा जर येत ना पाहुणाची संगे एकच जण जेवणले बसाडेत पहिले नको जर खुटी घेते काय करा ना ऐन टाईमले कारण तो तांदूळ भेट येत नाही हा ते नरेंद्र मोदी साहेबशने असा नितात भेट दिना ना संध्याकाळी खिचडीने कुकर चढाई देस मनमाय शिट्टी वाजणे रे वाजणे समजी लो खिचडीचे रे बो अरे आज मी खिचडी छिलगाय रे बो आई बहिणी एकच भाकर टाकत जाऊ अर्धे अर्धे नवरा बायको खायले हो बहिणी पण भाकर बी टाकत जाऊ तुम्ही रोज संध्याकाळ खिचडीला दामा धरले जे बाया काय करते म्हणजे संध्याकाळ होय ना का नवरा असा कॉटवर कुठे बसेल राय ना का मायो आज का नाही डोकं बी असं घनघन कर राय ना हात पाय बी बटा दुखी राह ना वातावरण बी थंड असे खिचडी टाक देऊ का आई खिचडी पर साधे चांगला पुरे लद लद घ्यात बहिणीवर पहिला म्हातारा दुपारने बरे जर भूक लागे बाजी सरी जाय ना ते पहिल्या बायात ना गुईना काला तेल टाकीन बनाय देत गुईना काला गुई तेल ना काला पहिल्या बाया आते पायटामा उठाडीस नि पोरेसले ना कच्ची उडीनी दाय खावाड्यात यादींना मेथीना लाडू पुरा कडू जर राहत पहिला लाडू हा ते गोड राहतच बा आणि तुमले भारी वाटत ते गोड पण काहीच कामना नाही शे ते पहिला लाडू गैरा कडू राहत पहिले असा म्हातारा दांडगला राहत खायत मनीषीन बैली एकच गुद्दामा बसाडली हा ते एक 23 वरीस ना पोरे हात मुडेल गयामा पाटा बांधी बांधी फिरायला त्याला म्हणतं कार भाऊ काय काय म्हणे बाबा बकरीन गोमाल दिन ए तिने आणणा गंदा बकरीन गोमाल दिन हात मुडी घ्या तू ना बाणट सुरू ना ना खावालेच चांगलं नाही काय करतीन हो बेकार काम से यायले चांगलं खावाडा जाऊ आई यांना बंद कर द्या खिचडी टाक देऊ का आई बंद कर द्या तुम्ही यातले भाजी भाकर खावाडा जा भाजी भाकर सांग राहिनो नाही ते बाकी नाशी नुसता पाहुणा नाही करता एक एक पोरे सोड दिलेत एकादशी रोज गहू आम्ही फराड करानु घर ना एक मोठा पोऱ्या घरघरात फिरे आणणं आजूबाजूले म्हणतं का हो दादा हो पोऱ्या हो म्हणतं म्हणे तो नाही दरच एकादशी म्हणतं का ब नाही म्हणे तू माडकरी नाही शे म्हणतं आऊ बट घर माडकरी ना आऊ म्हणे याला पाहुणा नाही करता सोडेले म्हणे अय रे पाहुणा नाही करता सोडेले त्या पोऱ्याला म्हणतं कार भाऊ बट घर बार माडकरी तू बी माळा घालले माळा घाला ना काय म्हणे महाराज माळा मी बी घालली सो पण मला सांगायला लोकेस मग फिरणं पडस कार आम्ही नीचेत का रे हो सांगायला लोकेस मग फिरणारा कितला वायबार धंदा शे अहो बेकार काम शे यायले चांगलं खावाडा म्हणजे बाजी भाकर खावाडा बहिणीवर सकाळ मग उडीची दाय कच्ची खावाडो थंडीने आपला पोरे थंडी मग उठताच गुदडा मग सांगतो माव माल पाव पाव काय काय आत पाव घ्या रे आप्पा तू बाजी भाकरना काला का रे म्हणा आई बा खाणं चांगलं नाही आते ना पुरेच ना विठ्ठल विठ्ठल आपण देवाला शब्द देऊन आलोय की देवा तुम्हाला जन्माला
देवाला घालतोय ना मी फक्त तुझं नाम चिंतन करेल, साधू संतांची सेवा करेल असं आपण देवाला वचन देऊन आलोय, पण तरी ते दिलेलं वचन सुद्धा आपण मोडून टाकलेलं. दादा आपण जन्माला आलो ना तर भगवंताच्या सेवेसाठी, पण आपण भगवंताची सेवा करण्यापेक्षा आपण नको त्या गोष्टीच्या नादात लागलो. जसं फॉर एक्झाम्पल म्हणून सांगेल, उदाहरण म्हणून सांगेल, जर तुम्ही घरून निघालात बहिणीला घ्यायला, मिलिंद बाबा पप्पू बाबा बहिणीला घ्यायला निघालात, जोपर्यंत बहिणीला आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस झालेली नाही. या माझं उदाहरण समजतंय ना, घरून बहिणीला घ्यायला गेलात जोपर्यंत बहिणीच्या घरी जात नाही बहिणीला आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस झालेली नाही. या मग बहिणीला घ्यायला निघालात ना, रस्त्यामध्ये कोणते नातेवाईक जर भेटत असतील त्यांना जरूर भेटा, त्यांच्याकडे चहा नाश्ता करा, पण खरं काम कशासाठी निघालात तुम्ही बहिणीला घ्यायला? जोपर्यंत बहिणीला आणत नाही तोपर्यंत मधले नातेवाईक हजार भेटले तरी सुद्धा तुमची फेरी सक्सेस झालेली नाही आहे. म्हणून आपला जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. जोपर्यंत तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचत नाही, भगवंताचं नामचिंतन करत नाही, मध्ये भेटणारे नातेवाईक म्हणजे संसार कितीही केला तरी भगवंताची प्राप्ती होणार, कारण आपला जन्म भगवत प्राप्तीसाठी आहे, पण आपण तो करत नाही. आणि मी नेहमी उदाहरण म्हणून सांगतो, नेहमी उदाहरण म्हणून सांगतो की आपला जन्म आहे ना फक्त भगवत प्राप्तीसाठी आहे, आणि आलोय ना भगवंतानं विश्वास टाकलाय तुमच्यावर तर विश्वास असा जिंकायचा की दुसऱ्यांदा पुन्हा भगवंतानं आपल्यावर विश्वास केला पाहिजे. जा बिंदास जा आणि आनंद घे जीवनाचा. ए पुरा गपणारे वातावरण नको खराब करणारे, नको किडा पाडूना राहते पण रे, अरे वैरा आहे ना धंदा खपू देणार म्हणा माल रे ओ आप्पा. मग काय बोनीन पाय रे दांगडू घाल दे तर तुम्ही रे, तुम्हाला परसाद आहे काढे ग्रामपंचायत ने ऑफिस ही किन्नी जाऊ रे ज्या भेटीन त्या. आलोय कशासाठी? आणि जर जाताना तुम्ही भगवंताच्या जवळ गेलात आणि गेल्याच्या नंतर जर चुकीचं काय घेऊन गेलात तर तो भगवंत तुम्हाला ऍक्सेप्ट करेल का? अजिबात नाही. म्हणून मला वाटतं मी या 8 दिवसामध्ये मी मागच्या वर्षी भरपूर सांगायचो, या 8 दिवसाच्या आधी हा दृष्टांत सांगितला होता मी की आपला जन्म कशासाठी, आपण काय करायला पाहिजे.